स्टार्ट। नमस्कार मित्रांनो, मी परत आलो आहे आणि आज आपण जाणार आहोत एका अद्वितीय अशा ठिकाणी महाडमधली। महाडमधलं हे अद्वितीय ठिकाण म्हणेन मी आणि चाललो आहोत बिरवाडी। बिरवाडी इथून चाललो आहोत माझ्या मामाच्या राहत्या घरामधून। मागे तुम्ही पाहू शकता श्री सिद्धगिरी कृपा अशा नावाने माझ्या मामाचं घर आहे आणि ते आमचे गुरुसुद्धा आहेत। सो आम्ही आज इथून निघत आहोत। सो कुठे जातो हे तुम्हाला मी पुढे सांगेन। सो लेट्स गो। आणि ही आपली राईट काय घेतला तो तुम्ही पाहत असाल हा सेम रोड आहे जो नानेमाची वॉटरफॉलला जाताना लागतो। सो सेम रोडनेच आपल्याला जायचं आहे। पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल कुठे थांबायचं आणि कुठे टर्न वगैरे घ्यायचं। इथून स्ट्रेट जायचं आहे। हा जो रोड मागून येतो आहे तो MIDC रोड आहे आणि आत्ता आपण थांबणार आहोत 2 मिनटं। माझ्या मावशीच्या घरी। सो हे माझ्या मावशीचं घर आहे। आत्ता आपल्याला जॉईन केलं आहे नयन्याने आणि आज आपल्यासोबत यश आणि प्राप्तीसुद्धा आहेत माझ्या मामाची मुलं आणि हा माझा मावशीचा मुलगा। आणि इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे। समोर तुम्ही सह्याद्री पाहू शकता। ह्याचं कौतुक किती करावं तेवढं कमी आहे। मला तर ह्याला नजरेत भरून ठेवावं असंच वाटतं। इतकी आवड आहे मला सह्याद्रीची। ऊन आणि पाऊस हा खेळ चालू आहे। आणि इथे पाऊस चालू झालेला आहे। इथून आपण नाणेमाचीला गेलो होतो आणि आता आपण सरळ चाललो आहोत। पडवळकोण 2.5 किलोमीटर आणि रानवडी 4 किलोमीटर। रोड थोडा ऑफबीट आहे। थोडा ऑफ रोड फील येईल तुम्हाला। सो ऑफ रोड लवर्स शुड कम। हां
तिथे बघा, तिथे मागे जागा आहे ते बघ. आता आम्ही पोचलो आहोत लोकेशनला. तर हे थोडंसं कठीण आहे ओळखणं की कुठून जायचं. सो मागे तुम्ही पाहू शकता आम्ही इथे बाईक्स लावल्यात आणि इथे काही कळत नाही की कोणती वाट आहे आणि कसं जायचं आहे. सो मी तुम्हाला सांगेन की इथून मागे हे मंदिर दिसतं आहे, हे मंदिराचं कलश मंदिर आहे, गाव आहे आणि इथे लोकल्स आहेत लाईक गावचे आणि गाववाले आहेत. सो तुम्ही त्यांना विचारू शकता आणि इथून तुम्ही पुढे जाऊ शकता. सो आम्ही इथे बाईक्स लावल्यात आणि इथून आम्हाला पुढे जायचं. सो चला तर मग पुढे जाऊया. आम्ही इथून आता आतमध्ये चाललो आहोत. आय थिंक गावकऱ्यांनी हे कुंपण बांधलं असावं. आणि आज आम्हाला पावसाचीही साथ आहे. सो इथून ट्रेक आय गेस 10 ते 15 मिनटं आहे आणि आता आम्ही तिकडे चाललो आहोत. आणि आत्ता आपल्याला इथून ह्या पाण्याच्या प्रवाहामधून हे पार करायचं आहे आणि आपल्याला सातसडा या वॉटरफॉलला पोहोचायचं आहे. इथून जाऊया ना. दगडांवरून पाय घसरतोय. थोडं कठीण होतं जाणं, पाऊस आणि पाणी. आणि आमचा नयन पडता पडता वाचलाय आणि आता माझी भारी. आणि हे खास तुमच्यासाठी सातसडा.
वॉटरफॉल फर्स्ट लुक। सात थरांमध्ये वाहणारा सातसडा वॉटरफॉल। पाण्याचा आवाज खूप आहे इथे। सो आज पाऊसही आहे। यश हेल्प मी। स्लीपरी नाही ना? सडक सडक शिला हळू थोडं स्ट्रगल आहे पण वर्थ आहे। थोडं रिस्की वाटतंय। पावसाची सतधार ही कमी झालेली आहे त्यामुळे थोडं रिलीफ आहे आम्हाला। दोन दरींमध्ये सात पायऱ्यांमध्ये वाहणारा हा सातसडा धबधबा आपण पाहू शकता। बरेच पर्यटक आलेले आहेत आणि खूप एन्जॉय करतायत। म्हणून मी म्हटलं होतं की अद्वितीय ठिकाण आहे आणि हेच ते ठिकाण आहे। सो चला तर मग एन्जॉय करूया। कसा वाटला सातसडा हे नक्की सांगा आणि हा व्लॉगसुद्धा कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा। तुमच्या लाईक कमेंट्स आणि शेअर करा। आणि खूप एन्जॉय केलं मी। खूप छान आहे। छोटंसं ट्रेक आहे महाडपासून 26 किलोमीटर आणि बिरवाडी गावापासून 16 किलोमीटर, मुंबईपासून 170 किलोमीटर। सो वन डे पिकनिक किंवा वन डे ट्रेक तुम्ही नक्की येऊ शकता आणि खूप एन्जॉय करू शकता। छोटासा आणि छान असा धबधबा आहे, तुम्ही खूप एन्जॉय करा। आणि इथेच मी हा व्लॉग संपवतो। निसर्गाच्या सान्निध्यात चालू केलं होतं आणि इथेच संपवतो। सो खूप छान वाटतं आहे। थँक्यू सो मच आणि स्पेशल थँक्स यशला।
यशने खूप हेल्प केली। आय थिंक आम्ही नानेमाची दबदबा आणि आज ही त्याला